अगदी तुमच्या हातावर बसून दाणे टिपणारी ही चिमणी आवडली का तुम्हाला? काडीपेटीपासून बनवलेल्या या सुंदर खेळण्याला तुम्ही घरी अगदी मोजक्या साहित्यातून बनवू शकता. त्यासाठी एक रिकामी काडीपेटी, काडशीची रंगीत चिमणी, कागदीपट्टीचा टेकू आणि एक तार लागेल. सुरुवातीला कागदीपट्टी यू आकारात दुमडून घ्या आणि तिच्या दोन्ही डोकाशी छिद्र पाडून घ्या. आता आपली चिमणी त्यामध्ये ठेवा आणि छिद्रांमधून तारेचा एक तुकडा ओवा. तारेच्या दोन्ही टोकांना छोटी लूप्स बनवा. आता सीसोप्रमाणे चिमणी वर खाली फिरते याची खात्री करून घ्या. मग काडीपेटीच्या वरील भागावर थोडासा डिंक लावा आणि त्यावर आपली चिमणी तिच्या स्टँडसह चिकटवून टाका. आता चिमणीची चोच किंवा शेपटीचा मागचा भाग दाबल्यानंतर ती पुढे मागे डोलेल. मग साधारणतः 6 सेंटीमीटर लांबीची एक पातळ तार घेऊन ती काडीपेटीच्या ट्रे सारख्या डबीमध्ये खोचा आणि तिचं नीट हुक बनवा. मग तारेचं मोठं सुट्ट टोक चिमणीच्या शेपटीमध्ये उवा आणि दाबून घट्ट बसवा. चिमणीचे शेपूट आणि काडीपेटीचा ट्रेचा भाग या तारेमुळे जोडला गेला. आता जेव्हा तुम्ही काडीपेटी ड्रॉवरसारखी आत बाहेर कराल तेव्हा चिमणी दाणे टिपतीये असं दृश्य दिसेल. छोट्याशा टोपडामध्ये खोटे दाणे ठेवल्यावर ते आणखीनच आकर्षक दिसतं. हे खेळणं बनवायला लहान मुलं खूप उत्साही असतात. हे हालचाल करणारा खेळणं असल्यामुळे मुलांना त्यासोबत खेळायला भरपूर आनंद होतो.